शहरात खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यांची अपुरी संख्या व कमी विस्तार यामुळे दररोज या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागते. याला आळा घालण्यासाठी हिंगोली वाहतूक शाखेला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी हिंगोली शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करून विनापरवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विना नंबर तसेच नो पार्किंग ठिकाणी वाहने लावणे, शहरातील विविध ठिकाणी आतापर्यंत 270 वाहनांवर 5 दिवसात कडक कारवाई करून 1,60,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदराव मस्के, शेषराव राठोड, वसंत चव्हाण, रवी गंगावणे, बळीराम शिंदे, साहेबराव घुगे, कैलास पवार यांनी केली आहे. यावेळी स्टार न्यूजच्या प्रतिनिधींनी वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्याशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार साहेब यांच्या आदेशाने वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे सध्या फार मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहेत. या ठिकाणी जनतेला आव्हान आहे की त्यांनी आपल्या गाड्या ह्या व्यवस्थितप्रमाणे चालवाव्या, व्यवस्थित ठिकाणी पार्क कराव्या, ज्या गाड्यावर नंबर नाही त्या गाड्यावर नंबर टाकून घ्यावे आणि कोणतेही लायसन्स डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्यासोबत बाळगावे आणि नियमांचे पालन करावे. तसेच फोर व्हीलरवाल्यांनी सीट बेल्ट लावणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या सुरक्षेसाठी आणि आपल्याच सुखसुविधेसाठी आपल्याला वाहतूक नियमांचं पालन करायचं आहे. यातर्फे मी हिंगोलीकरांना आवाहन करतो की आपण वाहतूक नियमांचं पालन करावं, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर, दंड किती दिवस होतो? दंड किती दिवस होतो? दंड आतापर्यंत जवळपास 1.5 लाखाच्या वर दंड वसूल झालेला आहे आणि जवळपास 600 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. यावेळी त्यांनी हिंगोली शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पांडुरंग कराळेसह मदन कासार, स्टार न्यूज, हिंगोली.